नमस्कार गुड आफ्टरनून आदर्श संघाच्या 22व्या लोकोत्सवाच्या निमित्तान आयोजित ही पत्रकार परिषद आज आसाम पत्रकार परिषद आसा। या पत्रकार परिषदेत आमच्यामध्ये असतात आदर्श युवक संघाचे अध्यक्ष आणि गोवा विधानसभेचे सभापती आदरणीय रमेश तवडकर सर, तुमच्या वेळाचे स्वागत। त्याचबरोबर आदर्श युवक संघाचे ट्रेजरर श्री दामोदर गडी, तसेच आदर्श युवक संघाचे सदस्य रुपेश तवडकर हंगसर उपस्थित असतात, सगळ्यांचे स्वागत करता हूँ। त्याचबरोबर या पत्रकार परिषदेत आमच्यामध्ये खुबसे पत्रकार भाव आसा, ते सगळ्यांचे आदर्श युवक संघाच्या वतीन या वेळाचेर हांव स्वागत करता। आणि आदर्श युवक संघ फाटली 22 वर्सां काणकोण पैंगीण हांगासर लोकोत्सव घडोवन हाडटात, आणि ह्या वर्साचो लोकोत्सव जो आसा तो 5 दिसांचो लोकोत्सव जावन आसा, आणि 7, 8, 9, 10 आणि 11 अशे ह्या 5 दिसांच्या लोकोत्सवाच्या आयोजनाच्या फाटल्यान खुबशी तयारी चालू आसा। त्या निमित्तान आयज ही पत्रकार परिषद हांगासर घेतात। हांव मागता आदर्श युवक संघाचे अध्यक्ष आणि गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर सर, फुडले एकंदरीत लोकोत्सवाची तयारी आणि कार्यक्रम सविस्तरपणान मांडा। आमच्या आदर्श युवक संघाचे सचिव बाबा अशोक गांवकर आणि सगळ्यांचे स्वागत केले असा, परत एकदा युवतीन सगळ्यांना स्वागत करता। पहिल्याच फावट आम्ही आदर्श संघ लोकोत्सव म्हणून आम्ही पणजे सगळ्या पत्रकार बंधू आसात तांचे कडेन संवाद साधपाचो प्रयत्न करतात, आणि आम्हाला दिसलं की पणजेचे जे कॅपिटल सिटीचे सगळे पत्रकार बंधू आसात तांकां आमच्या आदर्श युवक संघाचे काम, आदर्श युवक संघाची लोकोत्सवाची संकल्पना जी आसा ती पावची असो एक संकल्पना धरून जी आज आम्ही तुमच्या समोर आसा। बरोबर आदर्श युवक संघ जी संघटना 1995 सावन दिसांनी काणकोण गांवडोळ्या पदवीदान वाहन सुरू झाली, आणि प्रामुख्यान एक 3-4 विषय जे आसले ते सुरवातीपासून लावले, आज जवळजवळ 27 वर्षां पुराय। तातूंत एक विषय म्हणतो ग्रामीण भागांतले एज्युकेशनाचो स्टेटस जो आसा तो ते क्वॉलिटी डेवलप जावची, ताचे गुणात्मक एज्युकेशन मेळचे, आणि तो विचार करता करता आदर्श युवक संघाच्या कार्यकर्त्यांनी बलराम शिक्षण संस्था स्थापन केली। आज बलराम शिक्षण संस्था जे 7 बारीक मोठी आस्थापना चलयता, आणि वो अखंडपणे जो विचार जो आसा न्ही तो हाजे फुडें ग्रामीण भागांतले एज्युकेशना संदर्भात ते जो एक मिशन आम्ही घेऊन जाता ते अशें चालूच आसा। तुम्ही मुद्दाम बलराम शिक्षण संस्थेक तुम्ही भेट दिवची अशें आग्रहाची विनंती सगळ्यांक करता। तुमची सगळे आम्ही केन्ना तरी एक अशें आज जशें आमी सगळें मेळ्ळा तशेंच बलराम शिक्षण संस्थे शाळेंत एक चाबणाच्या निमित्तान केन्ना तरी आमच्या एक अल्पोहार घेवपाच्या निमित्तान तुम्ही सगळ्यांनी उदरत दिवचे अशें आमी आश्वस्त करून तुमकां सगळ्यांक विनंती करता। दुसरो अत्यंत म्हत्वाचो विषय आशिल्लो तो आमी शेती संदर्भांत करता। शेती जो ग्रामीण भागांत शेतकरी आसा तो शेतकरी आसा आधुनीक तेजी जोड कशी घेवची, ताका कशा तरेन ताका मदत मेळची व अखंडपणे तेजें 27 वर्सां आमी चिंतन करी आसतना बारीक मोठे अनेक प्रकारचे प्रयत्न करता आसतना आज आमी अंतीम ह्या टप्प्याचे पावले आसा। एक सुसज्ज अशी ॲग्रो बेज इंडस्ट्री आमी आदर्श वर्सांचे कार्यकर्ते सेटअप करपाच्या मुडांत आसा। फुडल्या वर्स फुडें एक 20,000 फार्मरांक जे आसा न्ही आमी तांचो लाभ मेळपाचे आमचे अभियान जे आसा न्ही ते सुरू आसा, ताजेय केन्ना तरी तुमी प्रत्यक्षान काम सुरू जातलें, आणि वर्सभरांतल्यान ते प्रत्यक्षान एक इंडस्ट्रियल प्रोजेक्ट आसा सेटअप करपाचे आमचो प्रयत्न आसा। तिसरो अत्यंत म्हत्वाचो विशय म्हणटा तो आमी लिडरशीप डेवलप करतात, हे सगळ्यांचं फुडें वतलें जाल्यार अत्यंत लिडरशीप डेवलप करपाचे स्टुडंट आसा न्ही आमी फुडें वचत गेले। हांव धरून आज आमदार धरून मंत्री धरून जो सभापती म्हणजे पोस्ट होल्ड करता आदर्श युवक संघाच्या हातूंतल्यान आयल्लो इनिशिएटिव्हान आयल्लो कार्यकर्तो, आणि अनेक कार्यकर्ते कांय जाण झेडपी जाले, कांय जाण पंच जाले, कांय सरपंच जाले आसात, अशा तरेचे वेगवेगळे पदां आमचेर आसा जे आमी एक लिडरशीप डेव्हलपमेंटाच्या माध्यमांतल्यान जे कितें सुरू करपाक सोदता, तशा तरेचे लिडर एक व्यसनमुक्त लिडर समाजाशी एकनिश्ट आशिल्ले तरुण उबे करपाचें काम आदर्श युवक संघाच्या कार्यकर्त्यांनी केल्लें आसा, ताजो म्हाका अभिमान आसा।
आता विशेष करून आम्ही सगळेजण जे विशेष जमला जे प्रामुख्यानं आमकां सगळ्यांक खबर आसा जी संबंद गाकुवेची चळवळ उटाची चळवळ जी आसा न्ही प्रारंभ जो आसा न्ही तो आदर्श आसा म्हणजे काणकोणांतल्यान जे आदर्श संघा मशीतल्यान जे कार्यक्रम घडले आसा तो इतिहास आमी परत ते उजाळ करपाची आमकां गरज ना आज आदिवासी खातीर जे मेळपाच्यो योजना बाकी सगळ्यो गजाल गजाल आसा न्ही प्रारंभ जे आसा न्ही आंदोलन बाकी सगळें आसा न्ही ह्यो कांय जे आज आदिवासी खात्याचो मंत्री म्हण आसा ना फाटले पांच संख्यान पंचवीस योजना आखून एक संबंद आदिवासी बंधूंक एक बरे तरेचे एक आधार दिवपाचे आसा म्हणजे खूप मोठे काम जसं आदर्श संघाचे कार्यकर्त्याच्या माध्यमांनी घडले आसा आज विशेष करून आम्ही जे जमले आसा की आदर्श संघाचो लोकसभा संदर्भात आम्ही चर्चा करपा खातीर तुमची माहिती दिवपा खातीर आम्ही हाडले आसा की संस्कृतीचे संवर्धन जे ग्रामीण जी संस्कृती आसा ताचे संवर्धन करप ती देशासमोर जगासमोर कशा तरेन मांडपाक जाय की ह्या संदर्भातून आमचो आदर्श संघ हाडटा सारको ते सुरवातेक तो एक कमी प्रमाण आशिल्लो पण ताजे दृढ इच्छा शक्ती जे आदर जे आसा न्ही ताजे रुपांतर ताजे आकार जो आसा न्ही सतत जे आसा न्ही बरें केलं आज म्हाका दिसा फाटले एकवीस वर्सां आयोजन करता आसतनाच की सगळ्यांचे लाख बरें लोकांचे जे राष्ट्रीय स्तराचे लोक हातूंत सहभागी जाल्ले आसा आनी ह्या वर्साचे आमी मोठ्या बरेन एक ताका राष्ट्रीय स्वरूप येवचे अशा तरेचो संकल्प जमिल्लो आसा ताजे आयोजन तयारी फाटली दोन म्हयने जाल्ले आसा ताजो गावो इतलोच आसा की आज आमी सबंद देशभर जगभर गेल्ले जाय की गोंयच्या ग्रामीण संस्कृती गोंयची मूळ संस्कृती आसा ताजो वापर खंय जायना म्हणजे आज बीच संस्कृती किंवा बाकीच्या आदमी आसा एक वेगळ्या धर्तीचेर गोवा प्रेजेंट केलो वता आमचो हट्ट आसा की गोंय जे गोंयची संस्कृती आसा गोंयची परंपरा आसा त्यो लोकां पर्यंत हाडपाच्या दृश्टीकोनाचो आमचो आग्रह आसा तो आग्रहाचो गोंयच्यो फोक नृत्य आसा फोक जो आसा न्ही तो प्रामुख्यान जो आसा न्ही की ताजे एक रोजगार क्षमता निर्माण जावपाक आनी कशा तरेचें प्रदर्शन जावपाक शकता जावपाक जाय हाजो ह्या दृश्टीकोनाचो आमी पावल मारले आसा आनी दुसरें ग्रामीण भागांतली जी खाद्य संस्कृती आसा ती लोकां समोर म्हणजे विदाउट पॉयल तशीच पदार्थ जे आसा जे पौश्टीक आसात की ते आज खंय तरी ह्या आजच्या धावत्या जगाच्या जे फास्ट फूड जे कन्सेप्ट आसा ते खंय तरी लूप जाल्ले आसा ते प्रामुख्यान लोकां समोर हाडपाच्या दृश्टीकोनांत आसा आमचो प्रयत्न आसा गांवची उपलब्धी आस पय न्ही ते खूप मोठी परंपराची आनी ती परंपरा खंय तरी लूप जायत गेल्ली आसा आनी ते तांचे कडेन आशिल्ले नॉलेज तांचे कडेन आशिल्लें सामर्थ्य जें आसा जें ज्ञान जें आसा तें अखंडपणे अबाधीत कशें उरचें आनी ताका एक आधुनीक तिची जोड आनी ती ताजे कडेन आर्थीक एक रचना हातूंत कशी उपजावची तशा दृश्टीकोनाचो प्रयत्न आमी केल्लो आसा त्याच बरोबर हांगा प्रामुख्यान आमी जे ग्रामीण खेळ आसा रूप जाय जाल्ले आसा क्रिडा संस्थेय आसा म्हणजे आमी ल्हानपण आमी बरेच्यान दुनिया आसत जायची आट्या पेट्या धरून ते आमी लगोरी धरून ते म्हणजे बेटी दांडू धरून ते अशें तशेंच मिलांनी पेण्यांनी आमी खेळटाले आसा ते खेळ खंय तरी लोक जायत जाल्ले आसा ते प्रत्यक्षांत त्या खेळाचो योगदान दिवपाचे दृश्टीकोन ताजो प्रसार जावपाच्या दृश्टीकोनांत आसा न्ही खूप मोठे अशा तरेचे काम लोकोत्सवा निवड चालू आसा आनी ह्या लोकोत्सवाच्या माध्यमांतल्यान आमी सबंद गोंयभरांच्यो ज्यो प्राथमीक लेवलाच्यो शाळा आसतल्यो माध्यमीक शाळा आसतल्यो हायर सेकेंडरी आसतल्यो स्कूल आसतल्यो हांकांय तातूंत आस्पाव करून घेवपाचे दृश्टीकोन प्रयत्न आसा आनी हे सगळें करतासतना आज आमी ज्या थिंकिंगान विचार करता म्हणजे लोकोत्सवाचो कन्सेप्ट जो आसा न्ही तो एक काणकोण किंवा गोंयांत एक वेगळेच शिंग आज आमचे गोंय सरकार माननीय मुख्यमंत्री आसा आत्मनिर्भर गोंय आमच्या देशाचे पंतप्रधान त्या दृश्टीन उलयता म्हणजे शेवटचो मनीस सक्षम ताकदवान जावपाच्या दृश्टीकोनांतल्यान ज्यो गोश्टी जे राष्ट्रीय स्तराचेर विचार करता गोंय स्तराचेर विचार करता ताकाच एक जोड दिवपाचे ताकाच एक ताकद दिवपाच्या दृश्टीकोनांतल्यान आसा की हांगा लोकोत्सवा माध्यमांतल्यान की आमी काणकोण विजनरी मिशन काणकोणचें विजन मिशनाक कशें कन्वर्ट करपाक शकता की 2030 सालाचें काणकोण कशें आसपाक जाय ह्या संदर्भात विचार आमी करता आनी त्या दृश्टीकोनांतल्यान रोजगार क्षमतेच्या संदर्भात आसूं दी तांचे सामाजीक वातावरण आसूं दी टुरिजमाच्या दृश्टीकोन आसूं दी ह्या सगळ्या मळाचेर आसा काणकोण कशें फुडें वतलें आनी काणकोणचो एक रोल मॉडेल आसा तो गोंयाक किंवा देशा समोर कशें दाखोवपाक येता अशा तरेचो संकल्प आमी घेवन वता एक विचार म्हणून जो आसा लोकोत्सवाचें माध्यम आनी त्यामुळे आज आमी ह्या पत्रकार परिशदेच्या माध्यमांतल्यान आमचे किंवा जे आयोजन आमी करता करता आसतना
की आम्ही ठरला की गोयभरात तो 2,00,000 लोकांक इन्विटेशन दिवं शकतलो. म्हणजे जो जो सामाजिक क्षेत्रात आर्थिक क्षेत्रात शैक्षणीक क्षेत्रात अन्य क्षेत्राचेर जे लोक काम करतात की त्यांचो आमकां एक विचार पडटा आसा ताका तांकां आमच्या सगळ्यांची मदत जाय. म्हणजे विचार वो आसा एक खटखट जाल्लो जायत न्ही अशा समविचारी लोकांच्या माध्यमातून जर ताका एक बौद्धिक सामाजिक जर व्यवस्थित एक जोड सगळे मेळत जर त्याची तो विचार एक मोठ्या हातूंतल्यान तो फुडें वचूंक शकता आणि ताचें एक कन्वर्जन जें आसा न्ही तें मिशनांत जावचें असो तरेचो संकल्प आमी करता की शेतकऱ्यांक ताका दिवपाचे आसा दूद वेवसाय करण्याच्या ताका दिवपाचे आसा एज्युकेशना संदर्भांत तें किंवा एज्युकेशना संदर्भांत एक कांय हब आमच्यान उबी करपाक जाय वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एग्जाम आनी पार्टिसिपेट अशा वेगवेगळ्या मार्चे विचार करता. त्यामुळे ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातल्यान तुमकां आमी सबंद गोंयभरच्या जनतेक आमी आश्वस्त करपाक सोदता एक वेगळ्या तरेचो ग्रामीण गोंयचें दर्शन घडयणारो अशा तरेचो हो आमचो लोकोत्सव आसा. ह्या लोकोत्सवाक तुमी सहभागी जावचें आनी जेणे करून आमकां ह्या विचाराक एक बळकणी दिवची ज्या तरेचे आज ट्युरिजम वेवसाय बाकी सगळे आसा न्ही गोंयचें नाम पेटत बदनाम केले वता त्यामुळे आम्ही सगळ्यांनी हट्ट करून आसा की आता एक वेगळ्या दिशा दिवस म्हणजे प्रयत्न करून गोंय ते गोंय न्ही अशा तरेचे प्रेझेंट आम्ही करू शकता असा त्याच म्हणून प्रयत्न आसा. त्यामुळे आज म्हाका आनंद जाता की सभापती पदाचेर हांव जेन्ना जेन्ना बसता त्या सगळ्या हातूंतल्यान सुरवातेक दिसताले म्हाका दिसताले की हांगा हांवें त्या दिसा सांगले की 365 दीस हांव एज अ सभापती म्हणून कशें काम करूं येता करपाक जाय सामाजीक किंवा विधानसभेचे एक 30 किंवा 35 दीस धरिनासतना सामाजीक विषयांत कशें ताचो उपयोग करूं येता आनी म्हाका दिसता की ताका एक बरो सूर म्हाका वेवस्थीत मेळिल्लो आसा. लोकांचे सहकार्य देशभराच्या देशाचे सहकार्य ह्या सगळ्या कामांक मेळटा त्यामुळे म्हाका अभिमान दिसता गर्व ह्या पदाचेर आसा. त्यामुळे आज सगळ्या पत्रकार बंदूक हांव सांगपाक सोदतां की आमच्या मिशनात तुम्ही सहभागी होता कारण लोकशाहीचो तिसरो दोळो म्हणटाले तुम्ही बरोबर न्ही ताजो एक तुम्ही तुम्ही जो सहकार्य केला एक आम्ही किंवा आम्ही एखादी गजाल जर चूक करता असत जाता की ती योग्य वेळाची तुम्ही आमकां दाखोवन दिवची आणि गोंयात विधायक गोष्टी घडपाचे असून आदर्श वसंग किंवा हांव सभापतीन काम करता आसतना की जेन्ना जेन्ना एक समरस पावण्याच्या पूर्णपणे झुकून दिवन काम करू अशी म्हणजे स्वतःची इच्छा आसा म्हणजे कार्यकर्त्याची इच्छा आसा. त्यामुळे गोंयच्या विकासाच्या हाका जी गती आसा त्या गतीक आमी समर्पित जावपाचे म्हणून आम्ही आदर्श संघ सगळ्या कार्यक्रम ठेवले आसा. त्यामुळे त्या कार्यक्रमात तुम्ही सगळ्यांनी मुजरत तुम्ही येवचे सबंद गोंयच्या जनतेक आम्ही आवाहन करता तुम्ही मुजरत त्या कार्यक्रमात येवचे आणि गोंयचं एक संस्कृतीची एक वेगळी दिशा दाखवण दाखवण्याचो लोकोत्सव आसा ताका सहभागी जावन आमकां एक तो विचार फुडें व्हरपा खातीर मदत करची अशी अपेक्षा हांव व्यक्त करतां. लोकोत्सव आमी डिसेंबर 7 ते 11 7, 8, 9, 10, 11 आणि या कार्यक्रमात आम्ही प्रमुख म्हणजे आमच्या देशाचे राष्ट्रपती मुर्मूजी तांकां आमंत्रित केल्ले आसा. तशेंच आमचे लोकसभेचे सभापती ओम बिर्लाजी तांकांय ऑफर केल्ले अन्य मंत्र्यांक आपयल्ले आसा. तशेंच आमी गोंयचे सगळे 40 आमदार आसा तांकांय ह्या कार्यक्रमांत आमदार आसा मंत्री आसा तांकांय आपयतले आणि गोंयभरातले जितले प्रमिनंट लोक आसा म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये जे काम करणं आसा अशा सगळ्यांक खास आम्ही वचून जास न्ही तांकां त्या कार्यक्रमाच्या राष्ट्रपती भवन कन्फर्मेशन कन्फर्मेशन मेळटलें आमकां पूण तांणी मान्य पत्रकार मान्य दिल्ली आसा तांची एक सिस्टम आसा आमच्या सिस्टमान फुडें 8-15 दिसांनी आसा तरी आमकां प्रत्यक्षांत कन्सर्न मेळटलें. पूण जेन्ना राष्ट्रपती तुमी आवयता तुमकां दिसना सेक्युरिटी रिझना खातीर तुमकां खूब त्रास जातलो लोकोत्सव करता आसतना त्रास जावं न्ही पूण त्रास जाल्यार सुद्दां जे आसा न्ही एक अशें देशाच्यो राष्ट्रपती येतात त्यामुळे सगळ्यांचें लक्ष गोंयभरचे गोंय सगळ्या जनतेचें देशभरांतल्या लोकांचें लक्ष बाबा ते काणकोण आमोणें खंय आसा एक काळ आशिल्लो हांव जेन्ना त्या गांवांत म्हजे गांव ते त्या गांवांतल्यान थर्ड रस्ते नाशिल्ले आनी हांव म्हणजे पैंगीणचे श्रद्धानंद शाळेंत वतलो जायत न्ही जाल्यार 9 किलोमिटर चलत वतालो चलत हांव येतालो तो गांव मजगांव आनी तो मजगांव आसा की सगळ्यांत जर विकास जाला म्हणटा आसतना म्हजे सगळ्या पयलेच म्हजो संकल्प आशिल्लो म्हज्या गांवांतल्यान म्हज्या घरांतल्यान सुरू जावपाक जाय आनी त्यामुळे म्हजें गांव म्हजें आमोणें गांव आसा तें केवळ गोंयचे पातळेंत न्ही देश पातळेक वचपाचें सगळ्यांक
जावपाक जाय आनी त्या गांवचो विकास जावपाक जाय आनी त्या हट्टापोटीचे सगळे सेक्युरिटीचो भार सुद्दां जो आसा न्ही आमी सोसपाचे आमचे सगळे कार्यकर्ते आसा सज्ज आसा. सर सदांच आमी पेडण्या ते काणकोण मेरेन उलयता पूण आतां जो पेडण्या पेडणे मातसो डेवलप पण काणकोणाचो जो भाग आहा तो डेवलपमेंटा खातीर उरलो कित्याक रिझन बिकॉज तुम्ही थंयसून प्रतिनिधित्व करतात आणि कशें आसा ताजी समस्या खूब आशिल्ली समस्या म्हणजे काणकोण हो येदो व्हडलो तालुको येदो व्हडलो मतदारसंघ आसा गोंयाचो सगळ्यांत मोठो तालुको म्हणजे ताजी लेंथ जी आसा न्ही 45 किलोमिटर म्हणजे आगोंद पासून जर खोतिगांव गेले जायत न्ही प्रामुख्यान 45 किलोमिटर रस्ते बाकी सगळे खूप समस्या आशिल्ल्यो म्हणजे हांव आसतना आमी करूंक ना अशें ना पण ताका एक गती मेळपाक जाय अशें कायम सर म्हणजे विकासाचो पळय तशें एक एक दोन वर्सां तीन वर्सां पांच वर्सां तो मोशन जायना तो मोशन तुटपाक जाय तो तुटले म्हळ्यार आसा न्ही खड्डे पडले म्हणून जे आसा परत एकदम भार घालता आनी तो भार आमी आमचे म्हणजे एज अ सभापती म्हणून आमचे कार्यकर्ते म्हणून आसून सरकारान आमी घेवपाक जाय अशें म्हजे आग्रहाचे आसा आनी तो करून दाखोवचो म्हणून आमी सगळ्या म्हणजे काणकोणच्या सगळ्या प्रकारच्या लोकांक म्हणजे सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांक हांव एकटा म्हणजे आमी राजकारण जे करपाक जाय पांच वर्सां साडे चार वर्सां नंतर एक करुया आमी काणकोणचे एक विकासाच्या एक सूर जर आमी करपाक शकले आनी म्हाका दिसता हांवें जें आमंत्रण दिल्लें आसा न्ही सगळ्या पक्षाच्या लोकांक सगळ्या भितर मान्य केल्लें आनी आयिल्लें आसा आनी काणकोण जेन्ना मिशन ज्या कन्सेप्टाक जें आसा न्ही गती दिवपाचें सगळें म्हणजे कोयरां मारणी दिल्ली वचून जो आसलो सगळ्यांत मोठो विशय आसलो करमल घाट करमल घाटाचो विशय आसा न्ही हांव 13 तारखेक फाटल्या म्हयन्याच्या वचून ते आमचे ट्रान्सपोर्ट हाजे पीडब्ल्यू मिनिस्टर आसा न्ही नितीन गडकरी हाजे कडेन जो प्रस्ताव दवरलो आनी म्हाका दिसता 15 दिसां उपरांत आसा न्ही रोखडोच ताका कन्सर्न आयले आसा एनओसी दिली जर फॉरेस्टाची जाल्यार तो विशय आमकां फुडल्या 6 म्हयन्या भितर मार्गार लावपाक जाय ती ग्रेविटी आमी जी लायिल्ली आसा कामाची त्या सुद्दां म्हाका दिसता की आमी धरता की फुडल्या 2030 उपरांत ते काणकोण म्हणजे पूर्ण गोंयच्या विकासाच्या हाका पूर्ण आमी समरसपणे काम करूंक शकतले असो प्रकारचो कन्सेप्ट आमी घेवन वता आनी त्या सुमारेन काम सुरू जाल्लें आसा. ट्रान्सपोर्टाची वेवस्था सगळ्या प्रकारची म्हणजे जे जे लोक आमचे सगळ्या म्हणजे पेडणे पासून आमी काणकोण पर्यंत मिटींग घेतली निमंत्रण दिवपाची त्या त्या लोकांच्यो अपेक्षा आसा म्हणजे ट्रान्सपोर्ट आसा ट्रान्सपोर्ट वेवस्थाय आमी करतो फायनान्स आणि फायनान्स फंड्स आणि कसे फायनान्स फंड्स फायनान्स फायनान्स जे फंड आसा ते कशे आसा ह्या सगळ्या गजाली करपा खातीर सेंट्रल आनी मिनिस्ट्री कडल्यान पयशे आसा ह्या सगळ्या हांव जेन्ना एप्रोच जालो म्हाका सांगपाक आनंद जाता अशा तरेचे विविध जी आर्ट एंड कल्चर म्हणा ट्रायबल इन्स्टिट्यूट म्हणा हे सगळे लोक आसा न्ही आमकां ह्या अशा तरी कन्सेप्टाक मदत करपा खातीर तत्पर आसा आनी म्हाका आज गर्व दिसता की लोकांनी आमच्या सेंट्रल मिनिस्ट्रीन आसा न्ही सगळ्या प्रकारचे सहकार्य म्हाका केल्ले आसा आनी ते रिजल्ट म्हाका मेळिल्ले आसा. कितलो म्हणून खर्च जातलो खर्चाची तो आमी कडेन करूंक शकना कारण कशें आसा आमचे कार्यकर्ते शेकड्यांनी कार्यकर्ते काम करतात म्हणजे मेहनत जे करता काम आज तुम्ही जर पळोवपाक जाता फिजिकल थंय काम करता पळयता जात न्ही गांवांत तो प्रत्येक मनीस जो आसा आपल्याक येतो काम करता म्हणजे कोण 200-300 लोक आसा मागीर कोण हाजे पयली आसा शेंक करपा आतां आमी ते ग्रास लावपाचें काम सुरू करता सगळें पयले थीम की गोंयची ग्रामीण संस्कृती आसा न्ही ती आमच्या गोंयच्या समोर किंवा देशा समोर जे असं ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडप ही आमची थीम आसा दर वर्सा आता मातशें पॉलिश जाता दर वर्सा वेगवेगळे हे पळोवपाक मेळटा दर तसो आसतलो अशें ना ताजे वेगळ्या फिनिशींग जे आसा विविध स्पर्धा आसत आता विविध स्पर्धा म्हणजे कशें हांव एक देशभरांतले वेगवेगळ्या राज्यांतले जे आसा कलाकार येतले ते आपली कला पेश करतले म्हणजे प्रत्येक आमी आज तशें सेंट्रल मिनिस्ट्रीन आमकां कन्सर्न दिल्लें आसा की सगळ्या स्टेटीन लोक धाडून म्हणजे आमच्यान ते एकोमोडेट जातले अशा दिसना म्हणटा आमी रेस्ट्रीक्ट ठेवपाचे 10-15 स्टेटीयम आपयतले म्हणजे एका स्टेटीतले 2 जर ग्रूप म्हणले जर जायत न्ही जाल्यार कितलेशे जातले तो एक भाग आसा. दुसरे गोंयभरांतले पेडण्या पासून जी लोकसंस्कृती जाता वेगळेपण जे आसा ते सगळ्या प्रकारचो आसपाव थंय केल्ले आसा आमी आमचे स्कूल जे आसा लेवलचे आसा ताजे वेगळे ताजे ब्रॉशर आमी पब्लीश करतात स्कुलां खातीर प्रायमरी प्रत्येक मनशाक थंय आसपाव करून घेवपाचे ताजे स्पर्धा वेगळ्या स्पर्धा ती जाता रावपाची वेवस्था ताजी मोठी तयार आसा ती त्यामुळे जर तुम्ही जर आमकां इन एडवान्स सांगलो जायत म्हणजे खूप देशभरांतले लोक येतले आमी इन एडवान्स जर कोणी सांगल्यार पत्रकारांक सुद्दां सांगलेलं जायत न्ही ताजी वेवस्था आमी आमच्या लिस्टा म्हणजे इन एडवान्स 8-15 दिसां पयली तुम्ही सांगले आमी 1-2 दीस रावतले जाल्यार ताजी वेवस्था आमी पूर्णपणे आमी करपाची तयार आसा आनी आमचे रेजिडेन्शियल स्कूल आसा न्ही तातूंत म्हणजे
बरी फेसिलिटी म्हणजे समज साधारणशे 500 जणां ती रावपाची अकोमोडेशन ती वेवस्था ती स्कुलां मध्ये त्या स्पोटाचेर आसा. स्टॉल्स फाटी वर्सांक साधारणशे 300 बी स्टॉल अनवर्सांक 500 ताजे वयर आसा. कल्चरल मिनिस्ट्रीन जे आसा न्ही अख्ख्या देशांतले आमच्या कल्चर हांगा मान्यता दिल्ली आसा. स्वरूप स्वरूप कल्चरल झोन आसा न्ही वेस्टर्न झोन सगळे स्टॉल्स जागो इतनी कमी आसा आमची गोयचे जागा गोयची जी हे आसा न्ही ती मांडपा खातीर आसा जागा अभाव आमी ते करू ना. आमची गोयचे साधारण 500 स्टॉल्स हे आर्टिस्ट सोडून तुम्ही कितले लोक एक्सपेक्ट करता म्हणजे हांगासर विजिटर्स अशे देशात सगळे म्हणून आम्ही साधारण एक दोन दर वर्षाक लाख परत जाले ह्या वर्षाक 2 लाख तरी लोक. तुम्ही जो विलेज कल्चर प्रमोट करपाचो जो तुमचो एक बऱ्या पैकी कॉन्सेप्ट आसा आणि एका वटेन तुम्ही म्हणता की बीच कल्चर इन गोवा हे झाला सेम सरकार सनबर्न मोठ्या प्रमाणात प्रमोट करता. इट इज अ कंप्लिटली वेस्टर्नाइज कल्चर EMD सगळे इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक आणि दुसऱ्या दृष्टीन तुम्ही हांगा विलेज कल्चर गांव वाठारांत तांकां लोकांक प्रमोट करूंक सोदता बॅकवर्ड जे लोक उरल्यात तांचे आर्टिजन कितें आसा ते प्रमोट करूंक ना. तुमकां खंय तरी दिसता की सरकारान फाटी पडटा हे कल्चर प्रमोट करपाक आनी सनबर्न प्रमोट करपाक ते चड एक्टीव आसता अशें आसता. सनबर्ना सारके बाकी एक्टिव्हिटी करपाक सोंप्यो ते सहज जावंक शकता आमी जे करता पासून ना तेच म्हणटा खंय तरी सरकार कमी पडटा काय म्हणटा की प्रमोट करपाक लोक उत्सवा सारखे प्रोग्राम सन्मान प्रमोट करप हे सरकार कमी पडटा अशें आसत ना. एक थिंकींग प्रोसेस आसा न्ही जी ज्या तरेन प्रत्येकाक विचार करता आसतना आज नुसार कार्यकर्तो मुळांत तळागाळ्यांतल्यान आयले कारण आसा न्ही त्या थिंकिंगाक मुळांत आयले म्हणजे जे गांवांतले गांवांत जर रोजगार जर निर्माण जातले जाल्यार जर बरें ट्युरिजम जर आमी जर इको ट्युरिजम एग्रो ट्युरिजम एडवेंचर बाकीचे न्हंय आसले वॉटर स्पोर्ट्स आसले त्या बीच आसले काणकोण सारखो भाग पळयलो जाल्यार अत्यंत सुंदर प्रदेश आसलो. म्हणजे एका तालुक्यांत तशें म्हणजे बीच मेळना आनी एका समुद्र मेळना दोंगर मेळना तर तसो काणकोण आसा. म्हणटकीर तूं जर सांगलो आसा म्हणजे ज्यो गजाली म्हणजे सनबर्ना सारख्यो बाकी सगळ्यो गजाली आसा की ज्यो थोड्या लोकांक ते अपेक्षीत आसता म्हणजे अपेक्षीत आसता म्हणजे त्यो त्या गजाली संदर्भात ते सरकार किंवा मंत्री म्हणून जर सरकार ज्यांनी असं ती त्या हाका मान्य दिता पण ही अत्यंत तितूंत महत्वाची गजाल जी गजाल आसा न्ही जी ग्रामीण संस्कृती आसा न्ही ती विकसीत जर व्यवस्थित झाली ती रावपाची वेवस्था झाली ती तशें इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप जाल्ली जातली जाल्यार जर थंय जर तर लोक डायवर्ट जावपाक शकले आज आमी पळयतात दूदसागराचे मोठे मोठे लोक डायवर्ट जातले. दूदसागर अत्यंत फेमस तो वेस्टर्न घाट हातूंतलो एक भाग आसा म्हणजे तशाच पद्दतीन जर काणकोण झालो सत्तरी जाले अशें जर जे शेती संदर्भांत आसा आनी वेगवेगळे प्रयोग एग्रो ट्युरिजम कन्सेप्ट आसा ते करपाक शकले जंगल ट्युरिजम करपाक शकले मोठ्या प्रमाणांत त्याच खातीर हो जो तुम्ही सुरू केला ह्या इंटरनॅशनल टुरिस्ट आणि डॉमेस्टीक टुरिस्ट जे यंग क्राऊड आसा ह्या लोकांक तुम्ही कसे थंय व्हरपाचो कितें तुमचे प्रोविजन आसा बाबा हांगा कसे अट्रॅक्ट करतले तुम्ही की दीस इज अ डिफरंट कल्चर तुम्ही थंय येवचे आणि कसे प्रमोशन करतले प्रमोशन हांवें एक कन्सेप्ट जो पळयला तर तुम्ही केन्ना वचून पळयलो की केरळ जे आसा न्ही राज्य आसा की थंय पेरियार टायगर सेंच्युरी आसा इतक्या बरे तरे पद्दतीन जे आसा तेंच्या जे काय ऑफिसर आसा आनी सरकारान डेव्हलप केल्ले आसा त्या धर्तीचेर जर आमी जर डेव्हलप करपाक शकले जाल्यार म्हाका दिसता मग तीच कॉपी आम्ही करता की हो लोक उत्सव तुमचा बऱ्या पैकी कॉन्सेप्ट असा पण हो मॅक्झिमम लोकांमध्ये तुम्ही कसे पावतले म्हणजे डॉमेस्टीक एज वेल एज इंटरनॅशनल टुरिस्टांक कसे ते यंगस्टरांक बी अट्रॅक्ट करपाचो तुमच्याकडे किती म्हणजे ते आसा की थंय आमचे गोंयकार येतले ते दॅट इज अ डिफरंट इश्यू. अजूनही मरे अजूनही काही गोष्टी प्रायमरी फेजेस ताका जर स्ट्रेंथ ताकद मेळटली जर जातली ताका इन्व्हेस्टमेंट जो आसा ती आमकां खूप मोठे म्हणटा म्हणजे आमी केंद्राचे विविध मंत्री आम्ही हाडपाक सोदताले आसा न्ही पण तांचे कडेन आशिल्ली जे स्किम्स आसा त्यो जर आमकां जर आमी गोंयांत अशा तरेचे गोश्टी प्रमोट करपा खातीर जर आर्थीक दृश्टिकोनांतल्यान मदत जाली जर जाली आनी सगळ्यांत मोस्ट म्हणजे हे सगळ्यांक करतलो जाल्यार न्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप जावपाची आवश्यक आसा आनी ते जर आमी वेवस्थीत करपाक शकले
गरम आपसा सगळ्या तरफ म्हणजे आज कशा सगळेच लोक वीज विमान अटॅक असा असे ना तांका इंटरनल टुरिझमा संदर्भात आवड असे असे फॉरेन टुरिस्ट असा इंडियन टुरिस्ट असा ना तांका एक वेगवेगळ्या प्रकारचे आमकां एक इन्फ्रास्ट्रक्चर किंवा बाकी सगळे असं फेसिलिटी प्रोवाइड हो एक सुरुवात असा आणि ग्लुकोजच्या माध्यमातून आम्ही थिंकिंग तोच असा म्हणजे गेली आम्ही 20-21 वर्ष करता असताना सुद्धा तो भूमिका शकतो आणि हळूहळू आज त्या म्हणजे आज सुदैवान म्हणतो ते सगळे म्हणजे गोव्याच्या जनतेच्या हातून म्हणजे आज हा सभापती असल्या कारणान असं की म्हाका दिसता की राष्ट्रीय लॉची जी विविध खात्यांची दारांय ओपन झाली आसा ताजो फायदो घेऊन तसं हे जावपाक जाय हो माझा वाटतं आता उदोरच्यान उलयताना सेंट्रलाचेच उलयता स्टेट गव्हर्नमेंटचा कितलो कारण तुमच्या उदरांनी फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटाचो फायदो आम्ही घेतले की हांगा एक लिमिटेशन असा पण सेंट्रल गव्हर्नमेंट असं प्रचंड खूप मोठं स्कीम असा हा परत त्या गोष्टी गोष्टीला हा अभ्यास केला म्हणून सांगतो सेंट्रल गव्हर्नमेंट सर तुम्ही खरं तर एक म्हणता की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जाऊ जाय इन्फ्रास्ट्रक्चर आहे पण लोकांना खरं गावातले लोक आहेत त्यांना एक भय दिसतं जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाले आणि खरं हे जो बिझनेस हा तो भायल्यांकडे गेलो आणि आमचे जे गोयकारपण आहे ते नष्ट झाले ते त्यांच्याच लोकांक स्थानिक लोकांकच बरोबर घेऊन पाहिजे हा कोण तरी येतो आणि भारी येऊन येतो इन्फ्रास्ट्रक्चर उभी करतो त्यामुळे निश्चित लोकांना भय निर्माण जातलीच पण लोकांशन करून जेव्हा आम्ही डेव्हलपमेंट करतो आता की त्या लोकांना लोक 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 ताका मानले सर रणोत्सव असे जे असतात गुजरातात अमुक अमुक पर्यटक लोकांक येऊन ती एरिया जी असा ते एक महिनो अमको उत्सव जाता थंय ताका लागून ते पर्यटन नकाशाचेर येतात तसो एक लोकोत्सव दर वर्सा जाता तुमचो हो गोव्याच्या पर्यटनाक थंय जर वचपाक जाय त्या नकाशाचे येऊन तसं आम्ही हा प्रस्ताव जो असा निबंधन दिला कारण त्या 8 दिवसांनी येस थँक्यू 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 जेवण बी घेऊन चला रिलीज का रुपेश एखादी कसा साइड सर.